नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदासाठी जे मागे आपण फॉर्म भरले होते त्यांची तिन्ही शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे यादी किती लागतात या यादीमध्ये जर नाव नाही आलं आहे तर काय करायचं आहे या येऊन जर नाव आलं असेल तर पुढची प्रोसेस काय असणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट पा पाठवायचे आहेत स्पीड पोस्टने कशा पद्धतीने पाठवायचे आहेत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी लगेच व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करायचं आहे टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक वर स्क्रीनवरती दिसत आहे तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यावरती क्लिक करून लगेच टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या तिथे प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर पाहत संपूर्ण माहिती तर तुम्ही स्क्रीनवरती हे पाहू शकता यामध्ये त्यांनी सिरियल नंबर जे तुमची ॲप्लिकेशन आय डी ती ॲप्लिकेशन आय डी त्यांचं नाव आणि तो कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला होता त्या जिल्ह्याचे नाव अशा पद्धतीने एकूण त्र्याण्णव पेजेस त्यांनी इथे अपलोड केलेले आहेत या त्र्याण्णव पेजेसमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी मित्रांचे नावे यामध्ये समाविष्ट केलेले आहेत या पाच हजार विद्यार्थ्याचं नाव शॉर्टलिस्टच्या यादीमध्ये आलेलं आहे तर आता त्यांना पुढे काय करायचं आहे ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या तर तुम्हाला मी लगेच सूचनावरती दाख सूचनावरती घेऊन जातो त्यांनी एक सूचनाचे पी डी एफ सुद्धा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती टाकलेले आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता चला तर पाहू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही पी डी एफ त्याच वेबसाईटवरती डाउनलोड केलेले आहे जिथून तुम्ही ही शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची यादी पाहिलेली आहेत तर ही पी डी एफ आणि या आधीची जे शॉर्टलिस्टची पी डी एफ आहे मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित वाचू शकता तर यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे पाच हजार विद्यार्थी मित्रांची नावे आलेली आहे तर त्यांना त्यांचे डॉक्युमेंट स्पीड पोस्टने बावीस चार दोन हजार बावीसपर्यंत पाठवायचं आहे कुठे पाठवायचं आहे त्यांचा ॲड्रेससुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे तर रजिस्ट्रार पर्सनल हायकोर्ट अप्लियन्स साईड फिफ फ्लोर न्यू मंत्रालय बिल्डिंग जी टी हॉस्पिटल परमेश लोकमान्य टिळक मार्ग मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो वन या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंटचे कॉपी पाठवायचे आहेत आणि फक्त आणि फक्त स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत तर तुम्हाला बावीस चार दोन हजार बावीसच्या आधी तुम्हाला सगळं पाठवायचं आहे तर यामध्ये त्यांनी सांगितले की इफ युनिक कॅन्डिडेट डज नॉट कम्पॅर द अफिफिएट डायरेक्शन हीज ऑर हर कॅन्डिडेट विल नॉट बी कन्सिडर इन फ्युचर सिलेक्शन प्रोसेस जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या पाठवले नाही तर तुमचं नाव हो या सिलेक्शन प्रोसेसमधून बाद होईल तुम्हाला कोणती डॉक्युमेंट पाठवायचे ते सुद्धा तिने ती इन्फॉर्मेशन या पी डी एफमध्ये दिलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे जर नाही समजायला आहे तर व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा तुम्ही विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर ही जी लिस्ट आहे तर या लिस्टप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट सर्व पाठवायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट विच आर रिक्वायर्ड टू बी सेंड बाय स्पीड पोस्ट बाय द कॅन्डिडेट तर तुम्हाला स्पीड पोस्ट करताना ही डॉक्युमेंटसोबत पाठवायचे आहे तर त्यामध्ये सगळ्यात आधी प्रिंट आऊट जे तुम्ही फॉर्म भरले होते रजिस्ट्रेशन नंबर सहित त्या त्याची एक प्रिंट आऊट तुम्हाला पाठवायची आहे त्यानंतर सर्टिफिकेट आणि मार्कशीट ऑफ एस एस सी एच एस सी दहावीची मार्क मेमो आणि सनद बारावीचा मेमो आणि सनद याची झेरॉक्स तुम्हाला सोबत पाठवायचे आहे त्यानंतर द फायनल इयर मार्कशीट अँड कॅन्डिडेट ऑफ ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनचे तिन्ही वर्षाचे प्रमाणपत्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दोन्ही वर्षाचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र किंवा मार्क मेमो दोन्हीपैकी एक किंवा तुम्ही दोन्हीही पाठवू शकता त्यानंतर मार्कशीट अँड सर्टिफिकेट ऑल सेमेस्टर बी एस एल बी एल एस एस ऑफ फायव्ह इयर एल एल बी कोर्स किंवा एल एल एम बी कोर्स इफ एनी जर तुमच्याकडे लॉची डिग्री असेल तर तुम्हाला ते सोबत पाठवायचे आहेत त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू बाय द गव्हर्नमेंट बोर्ड जी सी सी ऑर गव्हर्मेंट सर्टिफिकेट इन कॅम्प्युटर टायपिंग बेसिक कॅम्प्युटर कोर्स किंवा आय टी आय जर तुमच्याकडे आय टी आय असेल आय टी आयमधून टायपिंग झालेलं असेल तर त्याचा सर्टिफिकेट किंवा तुमचा जर टायपिंगचा कोर्स झालेला असेल तर त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला सोबत पाठवायचे आहेत त्यानंतरचा नंबर सिक्स नंबर सिक्सला त्यांनी काय दिलेलं आहे तर सर्टिफिकेट इश्यू बाय इन्स्टिट्युशन मेन्शन इन ॲडवर्टाइजमेंट शोईंग परफॉर्मली इन यूज ऑफ वर्ल्ड प्रोसेसर लाईक एम एस वर्ल्ड वर्डस्टार अँड लुनेक्स ई टी सी जर यापैकी तुमच्याकडे एखादा कोर्स झालेला असेल तर तुम्ही पाठवू शकता किंवा एम एस सी आय टी किंवा तुमचं डी टी पी किंवा तुमचं सी ट्रिपल सी हा जर कोर्स झालेला असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा कोर्स जोडू शकता जर काहीच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट जोडून पाठवून देऊ शकता तेसुद्धा तुमचं ग्राह्य धरल्या जाईल त्यानंतर नंबर सातला इन केस ऑफ चेंज नेम कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू सेंड गॅजेट ऑब्लिक मॅरेज सर्टिफिकेट इ टी सी ऑर एनी अदर रिटायरमेंट डॉक्युमेंट इक सपोर्ट देअर ऑफ जर तुमचं नाव चेंज केलं असेल किंवा लग्नाच्या नंतर तुमचं नाव चेंज झालेलं असेल तर त्याचबरोबर तुम्हाला पुरावासोबत पाठवायचं आहे हे सगळे तुम्हाला एका लिफमध्ये बंद करून पाठवायचं आहे आणि त्या लिफवरती ॲप्लिकेशन फॉर पोस्ट ऑफ टर्क हे लिहायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स सगळं एका लिफाफ्यामध्ये बंद करून लिफाफ्याला चिकटपट्टी मारून किंवा स्टॅपलर मारून किंवा फेविकल लावून तुम्हाला ते पोस्टाने बावीस तारखेपर्यंत पाठवायचं आहे जर तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे इथं भेटलेले असेल अपे अशी अपेक्षा करतो आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो की या लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर निराश होऊ नका कारण की भरपूर विद्यार्थी मित्रांची यामध्ये नावे या आलेली आहेत आणि यामधून भरपूर विद्यार्थी मित्रांची नावे वगळल्या जातात काही जणांचे डॉक्युमेंट चुकीचे येतात काही जणांचे मार्क चुकीचे टाकतात काही जणांचे फॉर्म इनकम्प्लीट भरल्या जातो तर यामध्ये बरेच विद्यार्थी मित्र गळतात आणि या विद्यार्थी मित्रांचे गळलेले पुढच्या लिस्टमध्ये त्यांची नावे समाविष्ट जात दरवर्षी प्रत्येक वर्षी दोन किंवा तीन लिस्ट लागत असतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे निराश होऊ नका पुढच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकते त्यामुळे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट या पद्धतीने तयार करून ठेवा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट करून विचारा किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे जास्तीत जास्त शेअर करायचे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवून द्यायचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मी सगळ्यात आधी पोहोचत असतो त्यामुळे व्हिडिओला आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींना आपल्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून ही अपडेट ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल तर लगेच व्हिडिओला शेअर करून टाका भेटोत पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पण पहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र